नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की महाराष्ट्र मेगा भरती 2022 बाबत। तर बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही पाहू शकता बघा, नवीन जाहिरात या ठिकाणी आलेली आहे, फॉर्म भरणेसुद्धा सुरू आहे। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन आहे त्यावर क्लिक करा, सबस्क्राइब करून घ्या चॅनलला, बाजूला बेल आयकॉन येते तिला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रकारचे जे काही व्हिडिओज आहेत त्यांची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील, आणि कुठल्या प्रकारचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुमच्याकडनं मी सुना नाही आहे। तर महाराष्ट्रात मित्रांनो मेगा भरती सुरू झालेली आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना बघा। तर बघा मित्रांनो, महत्त्वाची सूचना अशा प्रकारची, तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर पाहायला मिळतो बघा, 91 56 77 98 08 हा क्रमांक मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या नावानं सेव्ह करायचा आहे, आणि व्हॉट्सअपवर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा आहे मेसेज पाठवायचा आहे। जे विद्यार्थी 91 56 77 98 08 हा क्रमांक त्यांच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या नावानं सेव्ह करतील, व्हॉट्सअपवर हा मेसेज पाठवतील, त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेणार आहोत। त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या काही भरती प्रक्रिया आहेत, जसं की आता पोलीस भरती येणार, तर त्या भरती प्रक्रियेसंदर्भात, पोलीस भरतीसंदर्भात, आरोग्य विभाग भरतीसंदर्भात, जडपी भरतीसंदर्भात किंवा तलाठी भरतीसंदर्भात येणाऱ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात। त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्रातील नवनवीन निघणाऱ्या ज्या काही भरती प्रक्रिया आहेत, महाराष्ट्रातील असो किंवा मग देशभरातील असो, तर संपूर्ण ज्या काही भरती प्रक्रिया आहेत त्या भरती प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या ज्या काही नवनवीन जाहिराती आहेत त्यांचीसुद्धा माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला दिली जात असते। तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही 91 56 77 98 08 हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता, किंवा ह्या व्हिडिओला इथेच थांबवा, लगेचच याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप दररोज नवीन या नावानं सेव्ह करा, व्हॉट्सअपवर हा मेसेज पाठवा, तुम्हाला लगेचच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे। आता जी काही नवीन भरती सुरू झालेली आहे तर त्या भरती प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या जाहिरातीवर आलेलो। तुम्ही पाहू शकता बघा, ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळते जी काही पदांची नावं आहेत तशा प्रकारची। पहिलं पद असणार आहे सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर, डेव्हलपर आणि कोडर्स। यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण मित्रांनो टोटल 26 पोस्ट आहेत। ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा, मस्ट होल्ड युनिव्हर्सिटी डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स ॲप्लिकेशन, कॉम्प्युटर मॅनेजमेंट ऑर इक्विवॅलेंट डिग्री विथ 1 इयर एक्सपिरियन्स ऑफ ॲक्च्युअल प्रोग्रॅमिंग। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून जर तुम्ही डिग्री केलेली असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, ॲप्लिकेशनमध्ये किंवा कॉम्प्युटर मॅनेजमेंटमध्ये, आणि जर तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव असेल तर मित्रांनो तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर दुसरं आणि अतिशय महत्त्वाचं पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर। तर बघा, डाटा एंट्री ऑपरेटरसाठी सुद्धा मित्रांनो जागा ह्या ठिकाणी निघालेल्या आहेत, 50 जागा ह्यामध्ये असणार आहेत। तर बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा, मस्ट बी अ ग्रॅज्युएट ऑफ एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन एनी फॅकल्टी, रेफरन्स प्रिफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट हू होल्ड्स अ डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स। तर बघा मित्रांनो, कोणत्याही शाखेतून जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, आणि जर तुम्ही कॉम्प्युटर सायन्समधून जर डिग्री केलेली असेल तर तुम्हाला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचं बघा, मस्ट हॅव पास्ट गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑर इक्विवॅलंट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय ब्युरो ऑफ गव्हर्नमेंट एक्झामिनेशन महाराष्ट्र स्टेट और ITI फॉर इंग्लिश टायपिंग स्पीड। तर बघा मित्रांनो, इंग्लिश टायपिंग स्पीडसाठीचं जे काही सर्टिफिकेट आहे ते जर तुमच्याजवळ असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आहे। 40 वर्ड्स पर मिनिटचं मित्रांनो सर्टिफिकेट तुम्हाला असावं लागणार आहे, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। तर बघा, अतिशय महत्त्वाचं जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं, जवळपास मित्रांनो 76 पोस्टसाठी ही भरती प्रक्रिया ह्या ठिकाणी राबवली जात आहेत। आता या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे, पदांची नावं, शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगितलेली आहे। अधिकची माहिती घ्यायची असेल, जाहिरात पाहिजे असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आता भरती प्रक्रिया बघा कधीपासून सुरू झाली आहे, तर बघा 23 सप्टेंबर 2022 पासून मित्रांनो अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे, तर 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात। आता ही जी काही भरती प्रक्रिया आहे, तर भरती प्रक्रिया कुठे सुरू आहेत बघा मित्रांनो, पाहू शकता बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये मित्रांनो टेक्निकल मॅनपॉवर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिक्स, तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मित्रांनो ही भरती प्रक्रिया असणार आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये। तर संपूर्ण माहिती आपण या जाहिरातीची पाहिलेली आहे। अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।